शासनाने मागच्या वर्षी शेवटच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी केली, अतिशय समाधानकारक हे कार्य झालं। त्यानंतर याच शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या मोबदला, शेतीचा मोबदला हा मोठ्या प्रमाणात दिला। त्यानंतर शेतकऱ्यांचा जो उत्साह होता त्या पद्धतीने जवळपास 15 दिवस आपण लेट झालो, दसरा गेला, दिवाळी गेली, परंतु उशिरा का होईना नव्यानं कापसाची खरेदी सुरू झाली। आज मार्केटमध्ये 52-53 भाव असतानाही शेतकऱ्यांनी फक्त कापूस उत्पादक पणन महासंघाकडेच आम्ही भावाने कापूस विकायचा म्हणून मोठी गर्दी केलेली आहे। आता आम्ही कळम, यवतमाळ आणि आता आर्मी या 3 सेंटरचा शुभारंभ केलेला आहे। या सेंटरशिवाय जे तालुके उरलेले आहेत त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे। यासाठी आम्ही प्रामुख्याने जसं आर्मी सेंटर आहे, आर्मी सेंटरला उमरखेड, महागाव आणि तिग्रज जोडलेलं आहे, त्याचप्रमाणात